नमस्कार, मी आरती आणि आजच्या व्हिडिओमध्ये जे आहे आपण लायक्रा फ्युझिंगबद्दलची माहिती जी आहे ती बघणार आहोत. तर मी इथे शॉपमध्ये खूप ठिकाणी फिरले, मला मिळालेलं नाही, तर मी ऑनलाईन परचेस केलेला आहे आणि हे इझिली कोणत्याही वेबसाईटवरती आपल्याला मिळून जाईल. तर मी इथे 5 मीटर कापड ऑर्डर केलेला होता लायक्रा फ्युझिंगचा. तर इथे बघा, इथे उलट आणि सरळ बाजू ही अशा प्रकारे आहे. सरळ बाजू जी आहे ती वरून प्लेन आहे आणि उलट बाजू जी आहे ती डॉटेड साईडची आहे. तर आता आपण सगळ्यात आधी कापडावरती चिटकवून बघूयात, कारण की असं म्हणजे व्हिडिओमध्ये किंवा मी ऐकलेलं आहे किंवा आम्ही जिथे क्लास केले तिथे देखील ऐकलेलं आहे आणि केलेलं आहे, बघितलेलं आहे की स्टीम आयनशिवाय आपलं लायक्रा फ्युझिंग चिपकत नाही. तर इथे बघा, मी हा कापड कट करून घेतला. ही डॉटेड साईड आहे, डॉटेड साईड आपली खाली राहील आणि वरची प्लेन साईड जी आहे ती आपल्या साईडने राहील. फ्युझिंग चिपकवून जे आहे ब्लाऊज रेडी करायचं आहे माझं, पण याआधी मी हे ट्राय करून बघितलं. मी आपली प्रेस जी आहे ती गरम केली आणि इथे मी साईडने प्रेस करून घेतलेला आहे आणि हे अप्रतिम आपलं जे आहे फॅब्रिक चिटकलेलं आहे, लायक्रा फ्युझिंग चिटकलेलं आहे. मी याला ओढून बघितलं, हे निघलं नाही. तर आपण ऑनलाईन परचेस करून घरी देखील आपलं जे आहे लायक्रा फ्युझिंग हे लावू शकतं. आणि खरंच मी हे ट्राय केल्यानंतर मला कापडामध्ये खरंच खूप जो आहे इफेक्ट दिसला. इथे तुम्ही बघू शकता उलट साईडने देखील लायक्रा फ्युझिंग वापरून जे आहे आपण ब्लाऊज कटिंग आणि स्टिचिंग नंतरच्या व्हिडिओमध्ये बघूया. जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट देखील नक्की करा. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे देखील नक्की कळा. व्हिडिओ बघितल्याबद्दल आपले खूप खूप आभार. थँक्यू फॉर वॉचिंग.